कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समितीच्या नवीन 8 सदस्यांची झाली निवड. स्थायी समिती सभेत सभापती दीपेश म्हात्रे यांच्या कामाचे करण्यात आले कौतुक. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे दीपेश म्हात्रे, जयवंत भोईर, शालिनी वायले, निलेश शिंदे, तसेच भाजपचे मनोज राय, नितीन पाटील, संदीप पुराणिक आणि मनसेच्या कस्तुरी देसाई या स्थायी समिती सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागांवर शिवसेनेचे गोरख जाधव, रजनी मिरकुटे, पुरुषोत्तम चव्हाण, काशिप तनकी, तसेच भाजपचे विकास म्हात्रे, डॉक्टर सुनीता पाटील, वरुण पाटील आणि मनसेच्या सरोज भोईर अशा एकूण 8 सदस्यांच्या नेमणुका करण्यात आल्याचे पीठासीन अधिकारी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्याकडून जाहीर करण्यात आले. तसेच स्थायी समिती सभेत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आणि गेल्या वर्षभरात सभापती दीपेश म्हात्रे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. बातमीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. आणि माझे सहकारी सगळे सदस्य यांच्याबरोबर गेले 2 वर्ष स्थायी समिती सदस्य आणि 1 वर्ष स्थायी समितीचे सभापती म्हणून प्रशासनाला हाताशी घेऊन या शहरासाठी जी योग्य कामं करता येतील ती करण्याचा प्रयत्न मी केला. जी कामं वर्षानुवर्ष अडकली होती, 27 गावांसाठी पाणीपुरवठा योजना जी 194 कोटीची होती, गेली 4 वर्ष ती होऊ शकली नव्हती, पण या स्थायी समितीच्या काळामध्ये ती योजना पूर्ण करून त्या गावांना दिलासा देण्याचं काम आम्ही केलं. काही महत्त्वाचे निर्णय या स्थायी समितीमधून झाले. त्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणायचा जर झाला तर सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशीन जे आपण प्रत्येक शौचालयामध्ये मोफत आणि शाळांमध्ये बसवतो आहे याचा खूप मोठा दिलासा माझ्या महिला वर्गाला मिळणार आहे. या शहरामध्ये अनेक चांगल्या सुविधा देण्याचं काम आपण करतो आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने 2700 कॅमेराज आपण CCTV बसवतो आहे या शहरामध्ये. सिग्नल यंत्रणांची जी बोंबाबोंब होती की सिग्नल यंत्रणा या शहरामध्ये नाही, ती सिग्नल यंत्रणाही बसवण्याचं काम येत्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण करतो आहे. या शहरामध्ये काही चॅलेंजिंग कामं होती, पत्री पूल असेल, डोंबिवलीचा कोपर पूल असेल, ही कामं करण्याचं कामही आपण केलं. वारंवार DRMशी बैठक घेऊन कामं कशी मार्गी लागतील आणि डोंबिवलीचं कोपर पूल लवकरात लवकर पूर्ण कसं होईल हे काम करण्याचा आपण प्रयत्न केलं. यासाठी नेहमी पाठपुरावा करताना मला माझे सहकारी आणि आमचे नेते पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची साथ लाभली आणि प्रशासनाचीही साथ लाभली. त्याच्यामुळे हे सगळं करणं माझ्यासाठी शक्य झालं. पत्रकार बंधू असतील, वारंवार त्यांच्या मदतीने त्यांच्याशी चर्चा करून या शहराचे दैनंदिन प्रश्न काय, लोकांच्या समस्या काय हे जाणून घेऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. याची पोचपावती येणाऱ्या 2020 महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिक मला देतील असा मला विश्वास आहे.